सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये घनाचे पृष्ठफळ सरफेस एरिया ऑफ क्यूब वर आधारित एक उदाहरण सोडवले होते. आज या व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही मजेदार संकल्पना पाहू. थॉमस, तू या डब्याला किती सुंदर कागदाने सजवले आहेस. हो मानस, मी प्रथम या घनाकृती डब्याचे बाजूचे पृष्ठफळ शोधले आणि मग मी त्या क्षेत्रफळाचा कागद कापून डबा सजवला आहे. मित्रांनो, जर थॉमसच्या डब्याच्या बाजूची लांबी 12 सेंटीमीटर आहे तर मग तुम्ही या डब्याचे बाजूचे पृष्ठफळ लॅटरल सरफेस एरिया शोधू शकता का? स्वतः प्रयत्न करण्यासाठी व्हिडिओ थांबवून मग आपले उत्तर तपासून बघा. अरे वा मित्रांनो, तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. थॉमसच्या घन आकाराच्या डब्याचे बाजूचे पृष्ठफळ 4 गुणिले लांबी वर्ग बरोबर 4 गुणिले 12 वर्ग म्हणजेच 576 चौरस सेंटीमीटर आहे. थॉमस, तुला माहित आहे का की आपण तुझ्या डब्याच्या या पृष्ठभागांना झाकण्याऐवजी याच कागदाचा वापर करून डब्याची अभिमुखता बदलून देखील त्याला सजवू शकतो आणि आपल्याला जास्त कागदाची देखील गरज लागणार नाही. हे कसे शक्य आहे मानस? चल मी तुला गणिताच्या मदतीने हे समजावतो. ही गणिताची वेळ आहे. बघ थॉमस, आता तुझ्या डब्याची अभिमुखता अशा प्रकारे आहे. जर मी ह्याला अशा प्रकारे फिरवले तर तुझ्या डब्याची अभिमुखता बदलली आहे, हे मानतोस का? हो. आता तू या घन आकाराच्या डब्याचे बाजूचे पृष्ठफळ शोधू शकतोस का? हो हो, नक्कीच. इथे सर्व पृष्ठभाग चौरसाकृती आहेत आणि सर्व समान आहेत. याचा अर्थ या अभिमुखतेने ही डब्याचे बाजूचे पृष्ठफळ 4L वर्गच होईल, जिथे एल डब्याच्या बाजूंची लांबी आहे आणि डब्याच्या बाजू 12 सेंटीमीटर लांबीच्या आहेत. याचा अर्थ डब्याच्या या अभिमुखतेने ही याचे बाजूचे पृष्ठफळ 576 चौरस सेंटीमीटरच होईल. आता तुझा माझ्या म्हणण्यावर विश्वास बसला ना थॉमस? हो मानस, आता मला तुझे म्हणणे समजले की घनाचे बाजूचे पृष्ठफळ लॅटरल सरफेस एरिया त्याची अभिमुखता बदलल्यावर देखील तेवढेच राहते. देराय दुरुस्त आहे. चला आता आपण आपल्या जगात परत जाऊ. थॉमसने मानसला त्याला ही गोष्ट समजावल्याबद्दल तो डबा बक्षीस म्हणून दिला. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण घनाच्या पृष्ठफळावर सरफेस एरिया ऑफ क्यूब वर आधारित एक मजेदार संकल्पना पाहिली. तर आशा आहे की तुम्हाला घनाचे पृष्ठफळ सरफेस एरिया ऑफ क्यूब योग्य प्रकारे समजले असेल.